ते नसते तर ते नसते तर आपण भिकेला लागलो असतो आपल्या पिढ्या भीक मागत फिरत असत्या मी एक मुलगी आहे जी गावाकडनं आली मुंबईसारख्या विद्यापीठात शिकवून आज पत्रकार झाली पण मला माध्यमिक शिक्षण देणारी माझी शाळा होती रयत आज पुण्या मुंबईत लाखोंनी पगार घेणाऱ्या अनेकांची स्वप्न सत्यात उतरली ती अशाच महामानवांनी पेटवलेल्या शिक्षणाच्या क्रांतीनं पण राजकारणाच्या राड्यात या महामानवांच्याच हेतूबद्दल प्रश्न विचारला जातोय म्हणूनच हा व्हिडिओ जो आपण समजून घ्यावा आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांना समजावून सांगावा या व्हिडिओमधून महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणासाठी दिलेलं योगदान आपण पाहणार आहोत अगदी आकडे सांगून यांच्यामुळं किती मुलं शिकली आणि किती मुलं शिक्षणाच्या प्रवाहात येऊ शकली हे पाहणार आहोत नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोलविडू महात्मा फुले टाटांपेक्षा श्रीमंत असणारे व्यक्ती पुण्याच्या वेशीवर दोनशे एकरावर बागायती जमीन असणारे व्यक्ती पुना कमर्शियल इन कॉन्ट्रॅक्टिंग नावाची टाटांपेक्षा जास्त टर्न ओव्हर असणारी त्यांची कंपनी कर्मवीर भाऊराव पाटील किर्लोस्कर मार्केटिंग पाहणारे उच्च पदस्थ अधिकारी कंपनीचे शेअर्स असणारे व्यक्ती घरची श्रीमंती असणारे व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर गरिबीवर मात केलेले उच्च प्रतिष्ठित व्यक्ती गव्हर्नर जनरलच्या मंत्रिमंडळात देशाचे कामगार मंत्री भूषवणारे व्यक्ती आणि शाहू महाराज त्यांच्या श्रीमंतीबद्दल आपण काय बोलणार सुखासुखीचं आयुष्य जगण्याचा ऑप्शन या सगळ्या लोकांकडे होता आपण करत असलेलं काम मोठं करावं संपत्ती निर्माण करावी हे सरळ मार्गी आयुष्यही होतं पण या महामानवांनी बहुजन समाजातल्या गोरगरीब मुलांना शिकवण्याचं धोरण स्वीकारलं त्याचाच एक किस्सा सांगते तारीख होती पंचवीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्तावीस स्वतः महात्मा गांधी हे कर्मवीर भाऊराव पाटलांनी स्थापन केलेल्या वसतिगृहाचं उद्घाटन करायला साताऱ्यात आलेले भाऊराव पाटलांनी मोठ्या कौतुकानं आपल्या वसतिगृहाला शाहू महाराजांचं नाव दिलं वसतिगृहाचं उद्घाटन करताना महात्मा गांधींनी मिश्किलपणे भाऊराव पाटलांना विचारलं आपने इस बोर्डिंग को छत्रपती शाहू महाराज का नाम दिया है उन्होंने आपको कितने पैसे दिए यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील म्हणालेले उनसे कुछ भी पैसे नहीं लाया लेकिन मैं उनसे बड़ा दिल लाया हूं जशी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाहू महाराजांकडून प्रेरणा घेतलेली तशी शाहू महाराजांनी महात्मा फुलेंकडून प्रेरणा घेतलेली विद्येविना मती गेली मतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना शुद्र खचले इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले बहुजनांच्या मागासलेपणाचं मूळ हे अशिक्षितपणातच असल्याचं पहिल्यांदा कोणी सांगितलं असेल तर ते महात्मा फुले यांनी त्यासाठीच त्यांनी शिक्षणावर केवळ ब्राह्मण पुरोहित वर्गाचं वर्चस्व असताना बहुजनांसाठी शिक्षणाची सोय करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला ख्रिस्ती धर्मोपदेशकांनी चालवलेल्या वसतिगृह शाळेत त्यांनी काही वर्ष शिक्षकाचं काम केलं अहमदनगर इथं अमेरिकन मिशनने सुरू केलेल्या फारर मॅडमच्या कन्या शाळा पाहून महात्मा फुलेंना प्रेरणा मिळाली आणि अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यात पहिली शाळा स्थापन केली गेली त्यासाठी त्यांना वडिलांचं घरही सोडावं लागलं स्वतःच्या इतर व्यवसायातून येणारा पैसा फुलेंनी शिक्षणाच्या पवित्र कामी वापरला मात्र त्याच वेळी सर्वांसाठी शिक्षण हे धोरण अंमलात आणण्याचं काम एकट्या दुकट्याचं नाही शिक्षणाला चळवळीचं स्वरूप प्राप्त व्हावं यासाठी मुलांच्या मुलींच्या अस्पृश्यांच्या शाळांसाठी त्यांनी स्वतंत्र संस्था निर्माण केल्या सरकारकडे त्याची नोंदणीही केली नेटिव्ह फिमेल स्कूल पुणे आणि द सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महारी मांग्स अँड एक्सेट्राज या दोन शिक्षण संस्थांची फुलेंनी स्थापना केलेली सरकारकडून येणाऱ्या मदतीवर एका विशिष्ट जाती समूहाचं वर्चस्व राहू नये यासाठी देखील महात्मा फुलेंनी प्रयत्न केले याच एक उदाहरण म्हणजे दक्षिण प्राईज कमिटी पेशवाई गेली तरी ब्राह्मणांना पाठानंतरचे वर्ग चालवण्यासाठी एक लाखांचं अनुदान मिळत असे मात्र ते अनुदान इतर शैक्षणिक कामांसाठी वळवावं यासाठी पुरोगामी आग्रही होते आणि फुले यामध्ये आघाडीवर होते हे अनुदान मॅनेज करण्यासाठी दक्षिण प्राईज कमिटीची स्थापना करण्यात आलेली या समितीकडून पुढे फुलेंच्या मुलींची शाळा आणि अस्पृश्यांसाठीच्या शाळेला देणगी देण्यात आली हे सगळं शिक्षणाचं कार्य करण्यात स्वतः महात्मा फुले आघाडीवर होते सिलेबस तयार करण्यापासून शाळेत शिकवण्यापर्यंतची कामं महात्मा स्वतः केली साहजिकच त्यांचं इतर भरभराटीला आलेल्या व्यवसायांकडे दुर्लक्ष होत गेलं मात्र त्यासाठी त्यांनी शिक्षण प्रसाराचं कार्य कधीच थांबवलं नाही यासोबतच सर्वांना मोफत आणि सक्तीचं प्राथमिक शिक्षण करावं इंग्रजीसोबत मातृभाषेतूनही शिक्षण देण्यात यावं सरकारने माध्यमिक पेक्षा प्राथमिक शिक्षणावर जास्त खर्च करावा यासाठी देखील फुले आग्रही होते या उपाययोजनांमुळे पिढ्यान पिढ्या शिक्षणाचा अधिकारच नाकारलेल्या बहुजन समाजापर्यंत शिक्षण पोहोचायला मदत होणार होती त्यासाठी महात्मा फुलेंनी ब्रिटिश सरकारने भारतातील शिक्षणासंबंधी नेमलेल्या हंटर कमिशन पुढे साक्ष देखील दिली होती बहुजन समाजाला शिक्षणाच्या मुख्यधारेत आणण्यासाठी प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं करण्यात यावं या महात्मा फुले यांच्या मागणीला प्रत्यक्षात आणण्यासाठी सगळ्यात पहिले कोणी प्रयत्न केले असतील तर ते होते राजर्षी शाहू महाराज राजर्षींनी एकोणीसशे सोळा मध्ये कोल्हापूर संस्थानात सार्वत्रिक आणि मोफत शिक्षण योजनेला सुरुवात केली तत्पूर्वी एकोणीसशे बारामध्येच प्रत्येक खेड्यामध्ये शाहू महाराजांनी शाळा काढलेली एकोणीसशे बावीस पर्यंत मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्यात शाहू महाराजांनी तीन लाख रुपये खर्च केलेले यामुळे कोल्हापूर संस्थानात एकोणीसशे चार साली असणारी दोनशे पंचेचाळीस शाळांची संख्या एकवीस बावीस साली पाचशे पंचावन्न शाळांवर नेली त्यासोबतच एकोणीसशे सतरामध्ये असणारी बाराशे शहाण्णव विद्यार्थ्यांची संख्या एकोणीसशे एकवीस साली बावीस हजार सात विद्यार्थ्यांवर नेली त्यासोबतच एकोणीसशे एकोणीस पर्यंत अस्पृश्यांच्या शाळांची संख्या एकोणीस झालेली आणि त्यामध्ये चारशे अठ्याहत्तर विद्यार्थी शिक्षण घेत होते एकोणीसशे एकोणीस नंतर अस्पृश्यांसाठी असणाऱ्या वेगळ्या शाळा बंद करून त्यांना इतर मुलांप्रमाणे सरकारी शाळेतच दाखल करून घेतलं जाऊ लागलं पुढं अठराशे सत्त्याण्णव मध्ये शाहू महाराजांनी राजाराम महाविद्यालयाला जोडून एक वसतिगृह उभारलं सगळ्या जाती जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी ते खुलं होतं पण तीन वर्षात त्यात एकही ब्राह्मण राजर्षिनी ओळखायचं ते ओळखलं आणि जातीवार चळवळ पुढे आली त्यानुसार प्रत्येक जातीसाठी स्वतंत्र असं हॉस्टेल बांधण्यात आलं या विद्यार्थी वस्तिगृहांच्या चळवळीनं महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय जीवनावर मोठा ठसा उमटवला अठराशे चौऱ्याण्णव साली कोल्हापूर संस्थानात आठ हजार आठशे आठ विद्यार्थी शिक्षण घेत होते राजर्षींच्या मृत्यूच्या वेळी एकोणीशे बावीस साली तीच संख्या एकवीस हजार पंचवीस पर्यंत वाढली राजाराम महाविद्यालयात अठराशे चौऱ्याण्णव मध्ये पंच्याऐंशी विद्यार्थी शिक्षण घेत होते ज्यामध्ये एकोणऐंशी ब्राह्मण आणि सहा ब्राह्मण इतर होते हीच संख्या वाढून एकोणीसशे बावीस मध्ये तीनशे पासष्ट झाली त्यामध्ये दोनशे पासष्ट ब्राह्मण आणि शंभर ब्राह्मणे तर होते एकूणच संस्थानात ब्राह्मणे तर विद्यार्थ्यांची टक्केवारी अठराशे चौऱ्याण्णव मध्ये सात पॉईंट सहा टक्के होती ते एकोणीसशे बावीस मध्ये सदतीस पॉईंट सात टक्के इतकी झाली स्त्री शिक्षणाच्या बाबतीतही राजर्षी शाहूंनी असंच काम केलं शिक्षणात त्यांनी स्त्री पुरुष असा भेदभाव केला नाही अठराशे चौऱ्याण्णव मध्ये मुलींच्या शाळा पंचवीस होत्या ते एकोणीसशे बावीस पर्यंत तेहतीस वर गेल्या जिथं मुलींसाठी स्वतंत्र शाळा नव्हत्या तिथं मुलं आणि मुली एकत्र शिकत शाळेतल्या शिक्षकांनी मुलांबरोबरच मुलींच्या शिक्षणाकडे अधिक लक्ष द्यावं यासाठी एक योजना आखलेली होती मुला मुलींच्या एकत्रित शाळेत पास होणाऱ्या मुलींची संख्या पाहून शिक्षकांना खास बक्षिस दिली जात असत हुशार मुलींसाठी महाराजांनी पाच शिष्यवृत्त्या देखील ठेवल्या होत्या राजशी शाहूंच्या या कार्यानं हजारो बहुजन विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ घेता आला पण त्याच वेळी अनेक नेते पुढारी प्राध्यापक समाजसुधारक सुद्धा त्यांच्या या कार्यामुळे तयार होत गेले त्यातलं सगळ्यात आघाडीचं नाव म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील कर्मवीरांनी सातवी शिक्षण प्रत्यक्ष राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या सानिध्यात राहून घेतलं त्यामुळे शिक्षणेतर चांगली नोकरी संसार चालू असला तरी कर्मवीर भाऊराव पाटील स्वस्त बसणं शक्य नव्हतं सत्यशोधक समाजात काम करत असताना ब्राह्मणे तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून त्यांनी साताऱ्यातील काले या ठिकाणी रय शिक्षण संस्थेमार्फत एक वसतिगृह एक प्राथमिक शाळा आणि एक रात्रशाळा काढून शैक्षणिक कार्याची सुरुवात केली मात्र ज्यांना वसतिगृहाच्या अध्यक्षपदी नेमण्यात आलं ते व्यवस्थित काम करत नाहीत हे पाहून भाऊराव स्वतः या कार्यात उतरले किर्लोस्कर कंपनीत नोकरी करत असल्यानं त्यांनी या कामामध्ये किर्लोस्करांकडून आर्थिक मदत होते का ते देखील पाहिलं मात्र आर्थिक मदत मिळत नाहीये हे लक्षात येताच भाऊरावांनी स्वखर्चाने बहुजन शिक्षणाचं काम पुढे न्यायला सुरुवात केली नोकरीचा राजीनामा देऊन साताऱ्यात आल्यानंतर त्यांनी आपल्या घरातच चार मुलांना घेऊन हे वसतिगृह सुरू केलं दोघे माने बंधू नाना आणि तुकाराम मराठा होते शंकर संभाजी कांबळे महार तर स्वतःचा भाऊ बंडेंद्र जैन होता जून एकोणीसशे पंचवीस साली काल्याचं वसतिगृह अडचणींमुळे बंद करून तिथल्या मुलांना साताऱ्यास येण्यास सांगितलं एकोणीसशे सव्वीस साली या वसतिगृहात मुलं झाली चौतीस मराठा बारा महार अकरा मांग दोन मुसलमान दोन धोबी एक न्हावी एक वडार एक जैन एक ब्राह्मण एक लिंगायत एक रामोशी एकोणीसशे सत्तावीस मध्ये या वसतीगृहाचं महात्मा गांधी यांच्या हस्ते श्री छत्रपती शाहू महाराज बोर्डिंग हाऊस असं नामकरण करण्यात आलेलं त्यानंतर हळूहळू वसतिगृहात येणाऱ्यांची संख्या ही वाढतच गेली कर्मवीर भाऊराव पाटलांचं काम पाहून सातारच्या शाहूंनी त्यांना धननीची बाग दिली त्यांनी इथं कमवा आणि शिका योजनेची सुरुवातही केली वसतीगृहाचा पट आता वाढू लागला चव्वेचाळीस पंचेचाळीस पर्यंत शाहू बोर्डिंग स्कूलमधली संख्या चारशे अडतीस झाली पण केवळ देणग्यांवर संस्था उभी राहत नाही या कामी भाऊरावांनी त्यांच्याकडे जे होतं नव्हतं ते सोनं नाणं संस्थेसाठी पणाला लावलेलं रय शिक्षण संस्थेने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार किर्लोस्कर ओगले कुपर या कंपनींमध्ये कर्मवीरांनी जी नोकरी केलेली त्या माध्यमातनं मिळालेलं उत्पन्न त्यांच्याकडे असलेल्या शेतीच्या माध्यमातलं उत्पन्न किर्लोस्कर कंपनीतील भाऊरावांचे शेअर्स आई वडिलांच्या नावे असलेली शिल्लक रक्कम पत्नी सौ लक्ष्मीबाई यांच्या माहेरकडून मिळालेलं शंभर तोळं सोनं आणि मंगळसूत्र सुद्धा कर्मवीर भाऊराव पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च केलं विद्यार्थ्यांनी भीक मागून शिकण्यापेक्षा स्वावलंबनानं स्वकष्टानं आपलं शिक्षण पूर्ण करावं हे कर्मवीरांचं शैक्षणिक तत्त्वज्ञान होतं यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कमवा आणि शिका ही अभिनव योजना राबवली खेड्यात काम करण्यासाठी शिक्षकही खेड्यातला असावा यासाठी शिक्षकांना ट्रेनिंग देण्यासाठी शिक्षक महाविद्यालयांची स्थापना केली कर्मवीर भाऊराव यांचा सगळ्यात यशस्वी उपक्रम म्हणजे व्हॉलंटरी शाळा यामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची मोफत सोय करण्यात येत होती जी गावं शिक्षणाची मागणी करत होती तिथं रय शिक्षण संस्थेतर्फे शिक्षण दिलं जात असे गावाने इमारतीचा आणि शिक्षकांच्या राहण्याचा आणि खाण्याचा खर्च उचलण्याची अट यामध्ये घालण्यात येत असे या, या योजनेमुळे गावागावात शिक्षणाचा जोरदार प्रचार झाला सन एकोणीशे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास आणि एकोणपन्नास ते पन्नास साली रय शिक्षण संस्थेतर्फे पाचशे अठ्ठ्याहत्तर व्हॉलंटरी शाळेत आठशे तेवीस शिक्षक पंचवीस हजार एकशे एकोणऐंशी विद्यार्थी अकरा तालुक्यातून विखुरलेले होते शिक्षकात एकोणनव्वद ब्राह्मण सहाशे सेहेचाळीस मराठा आणि तत्सम हरिजन मुसलमान होते या व्हॉलंटरी शाळांच्यामुळे शासनाला किती फायदा झाला हे पाहिलं तर कळेल की भाऊराव पाटलांमुळे शासनाचे किती पैसे वाचले पाचशे अठ्याहत्तर शाळांसाठी शासनाला अडतीस अठ्ठेचाळीस या दहा वर्षात शाळेच्या एका खोलीला चार हजार तीनशे वीस प्रमाणे सहाशे पाच खोल्या बांधाव्या लागल्या असत्या त्यांची एकूण रक्कम होते सव्वीस लाख तेरा हजार सहाशे रुपये या शाळातील शिक्षकांना शासकीय वेतन श्रेणीप्रमाणे एकूण चौसष्ट लाख शहाण्णव हजार नऊशे साठ पगारापोटी द्यावे लागले असते त्याऐवजी शासनानं व्हॉलंटरी शिक्षकांना रे शिक्षण संस्थेतर्फे तेहतीस लाख एकसष्ट हजार एकवीस रुपये दिले म्हणजे शासनाचे एकतीस लाख पस्तीस हजार नऊशे अडतीस रुपये वाचले जवळपास अठ्ठेचाळीस टक्के पैसे पगाराचेच वाचले आणि यामुळं ग्रामीण भागातील पंचवीस हजार एकशे एकोणऐंशी मुलं साक्षर झाली त्यासोबतच या प्राथमिक शाळांमधून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या माध्यमिक शिक्षणाची सोय जवळच व्हावी म्हणून भाऊरावांच्या मृत्यूपर्यंत रयत तर्फे पंच्याऐंशी माध्यमिक शाळांची आणि तीन महाविद्यालयांची स्थापना झालेली भाऊराव पाटील यांना संस्थेचा विस्तार करताना बडोद्याचे सयाजीराव महाराज फलटणचे राजे मालोजीराव नाईक निंबाळकर आणि कोल्हापूरचे छत्रपती शहाजी महाराज ग्वाल्हेरचे महाराज शिवाजीराव शिंदे यांनी वेळोवेळी या देणग्या दिल्या होत्या त्याचबरोबर लोकसहभाग मग ते निर्ल्याच्या लंगोटी बहादर शेतकऱ्यांना आपल्या फाटक्या मुंडाशात बांधलेले चार आणि बाहुरांना देणं असू दे की बंदीच्या काळात पायली अधोलीनं शेतकऱ्यांनी धान्य देणं यामुळे संस्था अजूनही टिकून राहिली आणि वाढली सुद्धा फुले शाहू कर्मवीर या पंक्तीत दलित बहुजनांसाठी शिक्षण संस्था निर्माण करणारं नाव घेतलंच पाहिजे ते म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांनी उभारलेल्या शिक्षण संस्थांसंदर्भात माहिती घेण्यासाठी बोलभिडून दलित साहित्याचे अभ्यासक ज वी पवार यांच्याशी संपर्क केला त्यांनी दिलेल्या माहितीनुसार बाबासाहेबांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून शिक्षण प्रसाराचं कार्य हातात घेतलं मात्र आंबेडकरांच्या कार्याचं वेगळेपण म्हणजे त्यांनी उच्च शिक्षणासाठी काम करण्याचं ठरवलं होतं कारण तोपर्यंत फुले शाहू कर्मवीर यांच्या कार्यामुळे प्राथमिक शिक्षणाची सोय बऱ्यापैकी झाली होती आता वेळ आली होती प्राथमिक आणि माध्यमिक प्रमाणे यशस्वी कामगिरी करणाऱ्या दलित बहुजन विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची सोय करण्याची त्यासाठी आठ जुलै एकोणीसशे पंचेचाळीस म्हणजे त्यांनी सर्वप्रथम मुंबईमध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटी अंतर्गत सिद्धार्थ कॉलेजची सुरुवात केली एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये लेबर सेक्रेटरी म्हणून काम करत असणाऱ्या आंबेडकरांनी सरकारी जमिनीची तरतूद झाल्यानंतर स्वखर्चाने या संस्थेचा पाया घातला कॉलेजमधील आनंद भवन आणि बुद्ध भवन या बिल्डिंग त्यांनी जपानी लोकांच्या मदतीनं बांधल्या त्यानंतर कॉलेजमधील शिक्षणाच्या दर्जावर त्यांनी स्वतः लक्ष दिलं त्यासाठी तज्ञ प्राध्यापकांची निवड केली यामुळे सिद्धार्थ कॉलेज हे मुंबईमधील सर्वोत्तम कॉलेज म्हणून आलं जवी पवार सांगतात त्यावेळी या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी रात्रभर रांगा लागत असायच्या यामध्ये उच्च विद्यार्थ्यांची संख्या देखील लक्षणीय होती मुंबई नंतर पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा विस्तार आंबेडकरांनी केला तो औरंगाबादमध्ये तिथं त्यांनी मिलिंद कॉलेजची स्थापना केली मराठवाडा आणि विदर्भातील ग्रामीण भागातील बहुजन विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावं हा त्यामागचा हेतू होता इथं आंबेडकरांनी स्त्री शिक्षणासाठी विशेष भर दिला एकोणीशे पन्नास मध्ये चालू झालेल्या मिलिन कॉलेजमध्ये मुलींना कॉलेजमध्ये ये जा करण्यासाठी वाहनांची सोय संस्थेमार्फत करण्यात आली होती लवकरच मिलिंद कॉलेज देखील महाराष्ट्रातील टॉपचं कॉलेज म्हणून उदयास आलेलं बाबासाहेबांची कार्य आणि त्यांची ख्याती पाहून अनेक जण पैशांच्या पिशव्या घेऊन त्यांच्याकडे या संस्थांना मदत सुद्धा द्यायला आले होते पण या पैशांच्या बदल्यात संस्थांची नावं बदलणं त्यांना या धन धाडग्यांची नावं देणं हे तत्वात बसत नसल्यानं आंबेडकरांनी स्वखर्चाने संस्था चालवली त्यामुळे आपण जेव्हा जेव्हा शाहू फुले आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांचं नाव घेतो तेव्हा तेव्हा आपल्याला कळायला हवं की या माणसांनी फक्त शाळा काढलेल्या नाहीये तर पिढ्या उभ्या केल्या माझ्यासारख्या तुमच्यासारख्या कित्येक पिढ्या आज स्वतःची स्वप्न पूर्ण करू शकतात ते यांच्यामुळेच तुम्हाला ही संपूर्ण माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया लिहून नक्की कळवा तुमच्या प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत आणि यांसारख्या माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका